नमस्कार मित्रांनो, एक मी ऑब्झर्व केलेलं आहे असं मी की आपल्याला काय होत आहे की भारतामध्ये आपल्याकडे ज्या अतिशय सुंदर सुंदर गोष्टी आहेत खूप चांगल्या, तर आपल्याला त्या काही विशेष अपील करत नाही. आता त्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टी असू द्या, मी आपण त्या डिस्कस करूच होतो आता. परंतु आम्हाला त्याच गोष्टी जर आमच्या विद्वान लोकांनी, फॉरेनमधल्या विद्वान लोकांनी, वेस्टर्न साईडच्या विद्वान लोकांनी जर आम्हाला त्याच गोष्टी आमच्या आम्हालाच पटवून सांगितल्या तर मात्र आम्हाला त्या खूप छान वाटत राहतात. आता हे विज्ञान आणि अध्यात्म या विषयावर आपण एकदा आधी डिस्कशन केलं होतं, तेव्हा मला मी माझं मत असं होतं की बा या दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध नसून एकमेकांना पूरक जर आपण यांचा उपयोग केला, किंवा ॲटलिस्ट विज्ञानवादी लोक किंवा अध्यात्मवादी या लोकांनी एकमेकांकडे थोडंसं पॉझिटिव्हली पाहायचं जर ठरवलं, एकमेकांचे शत्रू म्हणून न पाहता, तर कदाचित विज्ञानाचा ज्या पद्धतीने विकास होतो आहे त्याच पद्धतीने अध्यात्माचाही विकास होऊ शकतो. दोघंही जण एकमेकांसाठी पूरक आहे. एकमेकांचे फॉल्ट्स काढण्यापेक्षा आम्ही जर एकमेकांना मदत करू शकलो तर दोघांनाही कदाचित त्याचा खूप छान उपयोग होईल. पण आपलं असं आहे की आम्हाला काही त्या भारतीय पद्धतीमध्ये काही बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. फक्त तीच गोष्ट आम्हाला इतरांनी सांगितली होती मात्र आम्हाला खूप छान वाटतं. तसंच आपल्याकडे जर विचार केला आपण की पतंजलींचं घ्या, तुमचे योगी अरविंद घोष होते आपल्याकडे, त्यानंतर तुमचे रविशंकर घ्या आता या पिरियडमधले आपल्या, त्यानंतर सद्गुरू आपण ज्यांना म्हणतो जागी वासुदेव त्यांचं घ्या, त्यानंतर तुम्हाला सांगायचं झालं तर जे कृष्णमूर्तींचं तुम्ही घेऊ शकता, नंतर ओशो आहेत तुमचे, भगवान रजनीश आहेत. तर हे जे सगळे लोक आहेत या सगळ्या लोकांचा जर तुम्ही विचार केला तर काय होत आहे की यांना इंडियामध्ये जेवढे फॉलोअर्स आहेत ना तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त फॉलोअर्स त्यांचे भारताच्या बाहेर आहेत. म्हणजे ते ज्या काही गोष्टी सांगतात आहेत, जे तत्वज्ञान ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर ते बाहेरच्या लोकांना ते एक्सेप्टेबल आहे, त्यांना ते खूप छान वाटतं, नवीन आहे. आणि ते लोक ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी भारतातही येतात आणि या लोकांचे शिष्य म्हणून भारताच्या बाहेर सुद्धा राहतात. आम्हाला जर ते म्हटलं सॉरी, आम्हाला मात्र ते बिलकुल मान्य नाही. आम्ही इथेच किती 100 गोष्टीत त्यांच्या खोडा काढण्याचा प्रयत्न करू. जसं देव आहे की नाही या विषयावर आम्ही रात्रंदिवस डिस्कशन करायला तयार आहोत. डिस्कशन इज वन थिंग, आम्ही वादविवाद करायला तयार आहोत, एकमेकांना कमी दाखवण्यात तयार आहोत की बा देव आहे म्हणणारे आपलं हिरिरीने मत मांडतील, देव नाही आहे म्हणणारे मत हिरिरीने मांडतील, एकमेकांना अगदी कमीपणा दाखवण्याचा त्यांचा पूर्ण प्रयत्न राहील. आता मला एक सांगा, नाही आहेत या विषयांवर आपण डिस्कशन भरपूर करू, म्हणजे वादविवाद भरपूर करतात आपल्याकडे, मोठ्या प्रमाणात होतात, परंतु हेच गोष्ट आम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने आमच्या वेस्टर्न मित्रांनी जर सांगितली की एक अशी गोष्ट आहे बहुत ज्याला आपण म्हणतो सबकॉन्शियस माइंड. तर सबकॉन्शियस माइंडला बा तुम्ही कुठलीही गोष्ट जर वारंवार सांगत राहिले, जसं सक्सेसच्या बाबतीत तुम्हाला काही अमुक एक गोष्ट हवी आहे तर त्याविषयी तुम्ही तुमच्या माइंड सबकॉन्शियस माइंडला सांगत राहिले, एकदा दोनदा चारदा दहादा किंवा वारंवार सांगत राहिले, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड जे आहे ते तुम्हाला पूर्ण मदत करतं ती गोष्ट तुम्हाला अचीव करण्यामध्ये. व्हेरी गुड. आता हीच गोष्ट मला सांगा आता की आमच्याकडे आम्ही काय करतो, ज्या कुठल्या स्वरूपामध्ये आम्ही देवाला एक्सेप्ट केलेला आहे, संतांच्या रूपामध्ये आहे किंवा तुमच्या सद्गुरूंच्या रूपामध्ये आहे किंवा नॉर्मल बाकी आपले जे देव आहेत त्यांच्या रूपामध्ये आम्ही त्यांना एक्सेप्ट केलेला आहे, त्यांनाही आम्ही प्रार्थना करून काय सांगत राहतो हीच गोष्ट वारंवार सांगतो. मात्र देव आहे की नाही या विषयावर, मात्र देवाचं अस्तित्व आहे की नाही या विषयावर भरपूर डिस्कशन करतो आम्ही, वादविवाद करू, परंतु सबकॉन्शियस माइंड आहे की नाही या विषयावर तर डिस्कशन नाही होणार. अहो, सबकॉन्शियस माइंडचं अस्तित्व कोणी प्रूव्ह करून देऊ का? परंतु तेच आम्हाला बाहेरचे आमचे जे लोक येऊन सांगतील की बॉ सबकॉन्शियस माइंड इज द बेस्ट थिंग दॅट कॅन हॅपन, तर मग आम्हाला ते लगेच पटायला लागतं, ओ यस, सबकॉन्शियस माइंड आहे, तुम्ही तुमच्या माइंडला पॉझिटिव्हली सांगत राहिलं पाहिजे त्या सबकॉन्शियस माइंडला की मला ही गोष्ट हवी आहे, ती गोष्ट 100% होते. अरे काय होते, सबकॉन्शियस माइंडचं अस्तित्व कोणी प्रूव्ह करू शकताय का? पण नाही. आम्ही काय करणार, सबकॉन्शियस माइंड कुठे आहे त्याचं अस्तित्व प्रूव्ह करणार हे म्हणणार नाही, पण त्या देवाचं अस्तित्व प्रूव्ह करा हे मात्र 100% मात्र बोलत राहू. काय पद्धत आहे, बरोबर आहे की नाही? याच्या विरुद्ध आता तुम्हाला अजून सांगतो की योगाभ्यासामध्ये आमच्याकडे इतके आमचे पतंजलींपासून सगळ्यांनी योगाविषयी अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे, त्यामध्ये सांगण्यात आलेली मूलाधारपासून तर सहस्रारपर्यंत
ही जी चक्रे आहेत ही चक्रे कशी 100% इमॅजिनरी आहे या विषयावर तुम्ही आमच्या लोकांना बोलायला सांगा, ते इतका प्रचंड आणि सुंदर बोलतील की तुम्हाला काय सांग. ऍज अगेन्स्ट दॅट रॉन्डा बर्नचं आम्हाला एक सुंदर पुस्तक आणि एक सीडी येते, त्याच्यामध्ये त्या पुस्तकाचं नाव आहे मॅजिक, त्यामध्ये ती तुम्हाला सांगत राहते की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती असं तुम्ही व्हिज्युअलाइज करा की ती गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे. जसं तुम्हाला तिचं असं म्हणणं राहतं की तुम्हाला एक 10,000 रुपयाची नोकरी हवी आहे, 1,00,000ची नोकरी हवी आहे, 5,00,000ची नोकरी हवी आहे, किंवा तुम्ही एक अमुक एक घर बांधणार आहे, किंवा तुमचं स्वतःचं काहीतरी तुम्हाला एक छान मोठा फ्लॅट घ्यायचा आहे, तर तुम्ही व्हिज्युअलाइज करा किंवा म्हणजे डोळ्यासमोर ते आणा तुमच्या अगदी स्पष्टपणे की तुम्ही तसा फ्लॅट घेतला आहे, तुम्ही घर घेतलेलं आहे, किंवा तुम्हाला तशी नोकरी मिळालेली आहे. असं जर तुम्ही वारंवार व्हिज्युअलाइज करत राहिले, वारंवार तुमच्या डोळ्यासमोर आणत राहिले, तर तुम्हाला ती तुमच्या मनात असलेली गोष्ट 101% मिळते. व्हेरी गुड, काय म्हणणं नाही. अहो मला सांगा, जी गोष्ट तुमच्यापाशी नाही आहे ती गोष्ट व्हिज्युअलाइज करण्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. जो फ्लॅट आज तुमच्यापाशी नाही आहे, जे घर तुमच्यापाशी नाही आहे, जी काम तुम्ही जी नोकरी तुमच्यापाशी नाही आहे, ती आहे 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 असं स्वतःला व्हिज्युअलाइज करायचं, स्वतःसमोर पाहायचं, ते तुम्हाला चालतं, तर मग तुम्हाला हे मूलाधार ते सहस्रार चक्र का नाही इमॅजिन करता येतो. ते इमॅजिन करायची वेळ आली की तुमच्या तुम्हाला त्रास होतो, आणि हे रॉन्डा बर्नने सांगितलेल्या गोष्टी मात्र तुम्हाला इमॅजिन करायला व्हिज्युअलाइज करायला आवडतात. याला काय अर्थ आहे? ही आमच्या लोकांची अशी पद्धतच आहे की आमचं जे जेवढं चांगलं आहे ते आम्हाला नाही जमत, मात्र दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला एकदम मनापासून आवडतील. आता त्याचं कारण काय आहे हे आता आपली विचार करायची पद्धतच ती आहे. अजून तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने सांगतो, तुम्हाला साधं ध्यान करायचं आहे, तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे, नामस्मरण त्याचं वेगळा प्रकार आहे, पण ध्यान वगैरे तुम्हाला करायचं जर असेल तर तुम्हाला असं आहे की आमची जी मंडळी आहे, म्हणजे आपल्याकडे कितीतरी लोकांनी योगामध्ये किंवा अदरवाईज ध्यान करायच्या अतिशय सुंदर पद्धती सांगितल्या, परंतु आम्हाला काय लागतं की ते एका टोलेनी, त्यानंतर त्या रॉबिन शर्मानी त्यांच्या पुस्तकामध्ये ते सांगतात आहे की या सगळ्या पौर्वत्य पद्धती आहेत, म्हणजे आम्हीच इस्टर्न म्हणजे इंडियन साईडनी त्या आणलेल्या आहेत या सगळ्या पद्धती आहेत. आता इंडियन साईडने आणलेल्या पद्धती जेव्हा एका टोले आम्हाला ध्यान कसं करायचं शिकवतो, तर ते आम्ही एकदम मन लावून ऐकतो की वा 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 काय सुंदर, या पद्धतीचं तर ध्यान आजपर्यंत कोणी शिकवलं नाही. पण तो बिचारा सांगतोय तुम्हाला 4-4 वेळा की ही पद्धत मी तिकडनंच आणलेली आहे इंडियावरनं. गंमत हीच आहे, इंडियावरनं आणलेली पद्धत इंडियन लोकांना नाही आवडत, तीच पद्धत जेव्हा तो सांगतो तेव्हा मात्र आम्हाला ती आवडते. अहो तीच पद्धत आमचे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एकनाथ महाराज सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, रामदास स्वामी सांगतात, त्यांनी आपले मोठे मोठे ग्रंथ लिहिलेले आहे, याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. नाही ते नाही चालत आम्हाला, ते आम्हाला नाही चालणार. आम्हाला चालेल तो एकाच टोले, आम्हाला चालेल ते तिकडनं रॉबिन शर्मानी काही चांगलं सांगितलं तर ते आम्ही एक्सेप्ट करू, ते आम्हाला रॉन्डा बर्नने सांगितलेलं आम्हाला ते आवडेल. अहो याला ही काय पद्धत आहे, का नाही आपण आपल्याच लोकांचं एक्सेप्ट कर, का आमच्याच लोकांना असं आम्ही का त्यांना असं खालची लेवल देतो आहे, वेरस त्यामध्येच तर सगळं या लोकांनी तेच उचललं आहे ना, आम्हाला आणून देतात आहे परत ते एका वेगळ्या, फक्त काय की वेगळ्या ताटामध्ये आणून देतात, तर आम्हाला आम्ही खुश होऊन चाललो त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, यामधनं बाहेर येणं अतिशय गरजेचं आहे. आमच्यापाशी जेवढी सुंदर कल्चर आहे आमचं, जेवढं सुंदर आमच्यापाशी स्पिरिच्युअल रिलिजियस सगळ्या गोष्टी बेस्ट गोष्टी आमच्यापाशी अवेलेबल आहेत, कशाला इतरांचं फॉलो करायचं आम्हाला काम पडतं, काहीच तर गरज नाही. ते लोक तर आपलंच घेऊन जातात आणि आपल्याच माथी मारून राहिलेले आहे. तर प्लीज आपल्यापाशी ज्या छान छान गोष्टी आहेत त्या एक्सेप्ट करा. ध्यान करण्याच्या अप्रतिम पद्धती आपल्यापाशी आहे, त्यांच्यापाशी नाही आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर योगामध्ये सगळी सुंदर जी माहिती दिलेली आहे ती त्यांच्यापाशी कुठे आहे, त्यांना काय समजतं त्यातलं, आणि त्यातनं काय मिळालेलं आहे हे ज्यांना मिळालेलं आहे त्यांनाच समजतं की नाही. मग आता ते आम्हाला ते नको आहे का? बिलकुल हवं आहेत ना आम्हाला. मग आता त्याशिवाय आमचे हे एवढे सगळे संत मंडळी आजकालचेही घ्या की ज्यांचे फॉलोअर्स मग भारताच्या बाहेर इतके जास्त का आहेत, असं विचार करण्याची खूप जास्त गरज निर्माण झालेली आहे. जे आमच्याकडे आहे त्याला ॲप्रिशिएट करायला शिका, ते इम्प्लिमेंट करा. आता आपण आपलं होतं काय की आपण इम्प्लिमेंटेशन आपलं ऑलमोस्ट 0 आहे, तर त्यामुळे होतं काय की आम्हाला सगळ्यांमध्ये जास्त इंटरेस्ट निर्माण होतो.
ज्या क्षणी आपलं इम्प्लिमेंटेशन सुरू होईल तेव्हा आपल्याला कळेल की अरे हो, ज्ञानेश्वरांनी, तुकारामांनी, रामदासांनी यांनी जे सांगितलेलं आहे तेच तर अल्टिमेट आहे, त्याच्या पलीकडे कुठे काय काहीच तर नाही आहे. मग आपण कशाला इकडे तिकडे फॉलो करतोय? रॉन्डा बर्नचं आपल्याला फॉलो करायची काय गरज आहे? आपण देवाच्या अस्तित्व आहे की नाही विचारून राहिलो आहे तर सबकॉन्शियस माइंडचं अस्तित्व कुठे आहे? कोणी प्रूव्ह करून देत आहे का? नाही. मग आपण कशाला अशा फालतू गोष्टींना हो म्हणतो आणि त्यांची पुस्तकं बेस्ट सेलर करून टाकतो, इंटरनॅशनली बेस्ट सेलर होतात. वा, व्हेरी गुड. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. जे आमच्यापाशी चांगलं चांगलं आहे त्याला आपण इम्प्लिमेंट करू, त्याला पहिले त्याचा स्वीकार करू, आनंदाने स्वीकार करू. आपल्याकडे आपले सद्गुरु आहेत, आपले इतके संत आहेत, त्यांनी इतक्या छान छान गोष्टी आम्हाला दिलेल्या आहेत, आपल्या कल्चरमध्ये इतक्या सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आत्मसात करू, त्यानंतर त्यांचं इम्प्लिमेंट करू. आपल्याला कुठेच जायची गरज नाही. ठीक आहे मित्रांनो, माझं परत तेच सांगणं आहे की जर तुम्हाला विचार पटले तर तुम्ही ग्रहण करायचे, जर नाही पटले सोडून द्यायचे. फाईन, चला. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.